ರಾಷ್ಟ್ರವಾದಿಯ ನೇತಾರಾದಂತಹ ಅಜಿತ್ ಪವಾರ್ ಅವರು ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನದ ಶಪಥನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಿರುವುದರಿಂದ ಸೋಲಾಪುರದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರಲ್ಲಿ ಜಲ್ಲೋಷ ಉಂಟಾಗಿತ್ತು. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಜಂಬು ಮಂತ್ರಿಮಂಡಳಾಚ್ಯ ವಿಸ್ತಾರಾತ್ ಅಪೇಕ್ಷೆಪ್ರಮಾಣೆ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿಚೆ ನೇತೆ ಅಜಿತ್ ಪವಾರ್ ಯಾನಿ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಪದಾಚಿ ಶಪಥ ಘೇತಲಿ. ತಿಕಡೆ ಮುಂಬೈತ್ ದಾದಾನಿ ಶಪಥ ಘೇತಾತ್. ಇಕಡೆ ಸೋಲಾಪುರ ಶಹರ್ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿಚ್ಯ ವತಿನೆ ಕಾರ್ಯಾಲಯಸಮೋರ ಮಿಠಾಯಿ ವಾಟೂನ್ ಏಕಚ ಜಲ್ಲೋಷ ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲಾ. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष भारत जाधव आणि महिला कार्यकर्त्या बिस्मिल्ला शिकलकर यांनी हा सुवर्णयोग असल्याचं सांगताना अजितदादा नक्कीच आपल्या पदाला न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी युवकाध्यक्ष जुबेर बागवान, महिला गडीच्या अध्यक्षा सुनीता रोटे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमच्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या बाबतीत हा सुवर्ण दिवस आहे. महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजितदादा पवार साहेब आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतले आणि त्यांच्यासोबत काही ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा कॅबिनेट मिनिस्टरचा शपथविधी आणि राज्यमंत्र्यांचा सुद्धा शपथविधी घेतले. आणि आज या सोलापूर शहरामध्ये एक प्रकारचं राष्ट्रवादी पक्षाला आनंदमय दिवस असं मानला जातो. सण आहे, दिवाळीचा सण आहे असं आम्ही मानला जातो. अतिशय आम्हाला आनंद झालेला आहे. त्या आनंदीच्या ह्याच्यात आमचे सर्व राष्ट्रवादी पक्षाचे सर्व कार्यकर्ते, महिला वर्ग हे सगळेजण आनंदित पुढून भरून गेलेले आहेत आणि अजितदादा निश्चितच या महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने सेवा करतील असं आम्हाला खात्री वाटते. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांना एकत्र करून जे आज दिशा इतिहास घडवून आज अजितीय अजितदादा पवारला दादांना मुख्यमंत्री पदाचा पदभार आज इथपर्यंत आणून त्यांना या कुर्तीचं विराजमान केल्याबद्दल सर्वात प्रथम मी आदरणीय पवार साहेबांचं अभिनंदन करते. आणि तसेच आता झालेले नवीन नूतन उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेबांचंही अभिनंदन करते. आणि आता जुन्या मी म्हणल्यासारखं पवार साहेबांना कळकळीची विनंती आहे की कार्यकर्त्याला सांभाळून घेऊन चालणारे आणि राष्ट्रवादी पक्ष सोलापूर जिल्ह्यात वाढवण्यासाठी आदरणीय अजितदादा साहेबांना या ठिकाणी पालकमंत्री म्हणून निवडणूक करावी, निवडून या ठिकाणी त्यांची नियुक्ती करावी अशी मनापासून त्यावेळेसपासून राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे एकही काम होत नव्हते. पण आदरणीय पवार साहेबांनी जी महाविकास आघाडी स्थापन केली आणि अजितदादांना मुख्यमंत्री पद मिळालं आणि बऱ्याच आपल्या ज्येष्ठ नेत्यांना कॅबिनेट पद मिळालं, त्याबद्दल सर्व ज्येष्ठ नेत्यांना आणि दादांना आमच्या राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे आणि आमच्या सर्व कार्य सोलापूरच्या सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांतर्फे मी हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांना पुढील कामात. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष भारत जाधव आणि महिला कार्यकर्त्या बिस्मिल्ला शिकलकर यांनी हा सुवर्णयोग असल्याचं सांगताना अजितदादा नक्कीच आपल्या पदाला न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी युवकाध्यक्ष जुबेर बागवान, महिला गडीच्या अध्यक्षा सुनीता रोटे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.